युवा नेते रोहित पवार यांनी जनावरांच्या छावणीवर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत बैलपोळा हा सण साजरा केला आणि दुष्काळाचं सावट लवकर दूर होऊ दे अशी प्रार्थना केली. आज बैलपोळ्याचा सण, बळीराजाच्या दृष्टीनं आजचा दिवस हा आनंदाचा असतो, कारण शेतामध्ये बाराही महिने कष्ट करणाऱ्या त्याच्या लाडक्या बैलांचा आज सण असतो. मात्र दुष्काळामुळे शेती आणि शेतकरी दोनही संकटात सापडलेत. अशा परिस्थितीमध्ये युवा नेते रोहित पवार यांनी कर्जत तालुक्यातील बर्गेवाडी या ठिकाणी जनावरांच्या छावणीमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या समवेत बैलपोळ्याचा सण साजरा केला. यावेळी त्यांच्यासमवेत उषाभाऊ नेटके, रवींद्र पिसाळ, रजनीकांत बरबडे, विठ्ठल पिसाळ, दीपक शिंदे, सचिन सोनमाळी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. रोहित पवार हे छावणीमध्ये आल्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. तर रोहित पवार यांनी पडलेला दुष्काळ, शेतकऱ्यांच्या समोरील अडचणी जाणून घेतानाच सर्व शेतकऱ्यांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा दिल्या आणि परमेश्वराकडे चांगला पाऊस पडून दुष्काळाचं सावट दूर होऊ दे अशी प्रार्थना केली. सहामध्ये साजरा केला जात नाही, म्हणजे रंगरंगोटी असेल नाहीतर इतरही काही गोष्टी असतील, पण तरीसुद्धा आजच्या दिवशी जेवढं काय जमतंय, जेवढी काही लोकांची ऐपत आहे, त्या पद्धतीने तिथं असणाऱ्या जनावरांना ते मान सन्मान देत आहेत, ते बघून मला आनंद झाला. आणि मी अशी प्रार्थना करतो, आता पाऊस पण सुरू झाला आहे, की असाच पाऊस पुढच्या काळामध्ये जास्तीत जास्त येऊ दे आणि आमच्या शेतकऱ्यांच्या अडचणी लवकरात लवकर सुटू दे. गणेश जेवरे, सी न्यूज मराठी, कर्जत.